मिळतात. आतापर्यंत आपण भाज्यांचे वेगवेगळे प्रकार पाहिले, त्याच्यानंतर दिवाळीच्या काळामध्ये आपण मुठीये, लाडू, भीम लाडू हे पण बघितले, पण आपल्याला रोज लागतो तो ब्रेकफास्ट. मग अशा ब्रेकफास्टमध्ये आपल्याला कधी कळे काय होतं की अरे आज काय करूया हा विचार मनात येत असताना लगेचच पोहे आपल्याला आठवतात. किंवा कोणी आपल्या घरी पाहुणे येणार असेल तर करूया पोहे, मुलांनी भूक लागली म्हटलं की मग करूया पोहे असं होतं. मग ह्या पोह्यांसाठी आपण नेहमी काय करतो तर वेगवेगळे प्रकार आपण करतो. कधी दडपे पोहे केल्या जातात, कांदे पोहे, बटाटे पोहे असे वेगवेगळ्या प्रकारचे पोहे आपण करत असतो. आज मी तुम्हाला कांदे पोहे दाखवणार आहे. याच्या भाजी टाकून आपण अनेक वेगवेगळे पोह्यांचे प्रकार करू शकतो. त्याला मिनरल्सचे पोहे असं पण म्हटलं जातं. पण आज मी मिनरल्सचं लोणचं दाखवणार असल्यामुळे मी फक्त आज कांदे पोहे दाखवणार आहे आणि तेही नॉन ऑइली. कारण लक्षात असं आलं की पोह्यांमधनं कॅलरीज ही नेहमी जास्त जात असते. साधारणपणे एक प्लेट पोह्यांना 180 कॅलरीज जातात, मग ते जास्त होऊन जातात. त्याचं कारण असं आहे की आपण पोहे करत असताना त्याच्यामध्ये तेल हे जास्त लागले जातं. कारण पोह्यांमध्ये तेल हे आपोआपच ते सोखून घेतं आणि सोखल्यामुळे ते जास्त लागतं. आणि म्हणून आपण आता नॉन ऑइली पोहे करायला सुरुवात करणार आहोत. काय केलेलं आहे बघा, मी जिरं आणि मोहरी तशीच फोडायला ठेवलेली आहे आणि ही फुटल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये कांदा आणि हे परतून घेणार आहे. पोहे मी भिजवून घेतलेले आहे आणि याच्यात मी थोडंसं आंबटपणासाठी म्हणून जसं आपण लिंबू पिळतो तसं मी आज थोडं एक चमचाभर दही घालणार आहे. आतून ते छान सॉफ्ट होतात. आपण लिंबू पिळलं तरीही चालतं आहे. त्यानंतर मी त्याच्यातच टाकणार आहे हळद. त्याच्यातच मी घालणार आहे मीठ. सगळं आपल्याला आपल्या चवीप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी घालायच्या आहेत आणि त्यातच मी घालणार आहे थोडी चवीला साखर. बघा जिरं मोहरी छान तडतडतं आहे. आता हे तडतडल्यानंतर याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे. कांदा, हिरवी मिरची आणि नारळ. नारळ थोडंसं आपल्याला जास्त घालायचं आहे. जे साधारणपणे एक बाउल जर समजा पोहे असतील तर आपल्याला एक चमचा ते दीड चमचा नारळ त्याच्यात घालायचा आहे आणि ह्याला छान परतून याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. कांद्या बघा, कांद्यामध्ये असलेल्या मॉइश्चरमुळे आणि खोबऱ्यातल्या ओलाव्यामुळे कांदा छानपैकी शिजून गेलेला आहे आणि आपल्याला जर समजा तो अजून जास्त मऊ हवा असेल तर मग थोडं पाणी टाकलं तरी हरकत नाही. किंवा इतर भाज्या बहुतेक लोक फ्लावर घालतात, कोणी गाजर घालतं, कोणी मटार घालतात. असेही जेव्हा आपण वेगवेगळे पदार्थ घालतो त्यावेळेस ते शिजण्यासाठी म्हणून पहिल्यांदा ओलं नारळ वगैरे सगळी रेसिपी हीच करायची, फक्त थोडं पाणी घालून त्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. एवढंच. आता मी ते अगदी छान कांदा झालेला असताना नरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हे पोहे छान परतवून घेते आहे. मी पोह्यांमध्ये खालीच मीठ, त्याच्यानंतर साखर, हिंग, हळद हे सगळं आधीच घालून घेतलेलं होतं, त्यामुळे आता परत घालण्याची गरज नाही. आता या पोह्यांना छान मी वाफ देते. तोपर्यंत मी तुम्हाला मिनरल्सचं म्हणजे सर्व भाज्यांचं लोणचं दाखवते. सगळ्या भाज्यांचं लोणचं सगळ्यांना माहिती आहे, कारण की हिवाळा आला की बऱ्यापैकी सगळेजण भाज्यांचं लोणचं हे करतातच. पण आपण भाज्यांचं लोणचं करतो ते भरपूर तेल वगैरे घालो ते टिकावं ही एक इच्छा असते, किंवा लोणचं आपलं तेलाशिवाय बनूच शकत नाही हा एक भाव असतो आणि म्हणून आपण लोणच्यामध्ये अगदी भरपूर तेल घालून करतो.
पण आज मी जे करणार आहे ते मी बिना तेलाचं असं मी लोणचं करणार आहे. लोणच्याचा मसाला जर समजा आपल्या घरी असेल तर फारच छान, पण जर समजा मसाला नसेल तर आपण अगदी सहजपणे करता आपण सहज तयार करू शकतो. मेथी आपण नेहमी भाजून घेतोच, फक्त बिना तेलाच्या लोणच्याला मसाल्याचं प्रमाण खूप टाकता येत नाही, नाहीतर मग ते उघड व्हायला लागतं. मी थोडीशी मेथी घेतलेली आहे, एक बाउल मी फ्लावर घेतलेला आहे, त्यानंतर थोडं गाजर घेतलेलं आहे अर्धा बाउल. भाज्यांचं प्रमाण आपण अगदी कमी जास्त सहज करता येतं. ज्याला जी भाजी आवडत असेल ती थोडी वाढवली तरी चालेल. अर्धा बाउल मी मटार घेतलेले आहे, त्यानंतर मी थोडी हिरवी मिरची घालणार आहे त्याच्यात. बरेच लोक गवाराच्या शेंगा पण घालतात, कारण गवाराच्या शेंगा चवीला छान लागतात मुरल्यानंतर, म्हणून मी थोड्याशा गवाराच्या शेंगा पण घातलेल्या आहेत. आणि त्याच्यात थोडं तिखट घालते, कारण की मी मिरची घातलेली आहे, शिवाय बिना तेलाच्या लोणच्याला खूप जास्त स्पायसी करता येत नाही, नाहीतर ते उग्र लागतं, म्हणून थोडंसं तिखट घातलेलं आहे. त्यानंतर मी हिंग घातलेला आहे, त्यानंतर मी मीठ घातलेलं आहे. आता तेल गरम होणे वगैरे हा जो भाग आहे तो आपल्याजवळ नाहीच, आपण हे बिना तेलाचं करतो आहोत म्हणून. आणि आता हे सगळे जे मसाले आहेत हे मी छान एकत्र कालवून घेते आहे. छोट्या कढईमध्ये मेथी थोडी परतायला ठेवलेली होती, ती मेथी परतली आणि मोहरीची डाळ येते आणि त्याला आता मी दळून घेतलेला आहे आणि तो पण मसाला याच्यात घातलेला आहे. आणि सगळे बाकीचे तर मसाले मी आधी घातलेलेच होते. त्यानंतर घालते आहे मी लिंबाचा रस. साधारणपणे 1 ते 2 लिंब मी आपले त्याचा रस मी तयार केलेला आहे आणि तो आता याच्यात मी टाकणार आहे. तेल आपण कुठेही टाकलेलं नाही, नुसता लिंबाचा रस आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे. लिंबाचा रस घातला आणि त्याचा उग्रपणा जाण्यासाठी म्हणून थोडासा गुळ घालते आहे चवीला, अगदी थोडासा, जास्त नाही, नाहीतर ते आंबट गोड व्हायचं, म्हणून अगदी थोडासा चवीला गुळ घातलेला आहे. आणि हे असल्या प्रकारचं लोणचं तुम्ही जर समजा करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर 8 ते 15 दिवस अगदी उत्तम टिकतं. आता वेळ आली आहे ती पॉझिटिव्ह टिपची. आपण बायका पूर्वी बघा जेव्हा आपल्याकडे वेळही होती अशा प्रकारची, तेव्हा ती आपोआपच एक वीक अंतर ठेवत होती आणि त्याच्यामुळे चिरताना आपण अगदी सहज न्यूट्रल, आपली मान जी आहे ती पूर्णपणे न्यूट्रल राहून आपण सहज चिरू शकत होतो. की अशा प्रकारचं आपण अगदी सहज आपल्याकडनं चिरणं होत होतं, म्हणजे मान न्यूट्रल, त्याच्यानंतर उभं राहण्याची पोझिशन ही आपोआप अशीच राहायची, कारण आपण ही विळी किचन ओट्याला फिट करायचं, आपोआप 1 वितेचं म्हणजे 6 इंचाचं अंतर यायचं आणि मग ती चिरताना मानेला त्रास व्हायचा नाही. पण आता काय झालेलं आहे की आपण ह्या विळीचा वापर करणं बंद करून टाकला, कारण आता विशेष ही वापरल्या जात नाही. मग आता काय वापरलं जातं तर चॉपिंग बोर्ड. चॉपिंग बोर्ड आपण वापरतो आणि तो चिरताना तो अगदी आपल्या इथेच असतो आणि मग ते अगदी आपण खाली मान घालून आपलं चालतं. मान पूर्णपणे खाली जाते आणि आपण चिरायला लागतो, पूर्णपणे खाली वाकतो, वाकून आपलं चिरणं चालू होऊन जातं आणि त्याच्यामुळे मानेला हळूहळू त्रास होण्याची शक्यता जास्त असते. कारण काय होतं की जवळपास सगळ्या भाज्या सलाड फळं चिरण्यासाठी म्हणून तो आपण अगदी किचन ओट्याला घट्ट लावतो आणि ते आपलं चिरणं आपण सुरू करतो, त्याच्यामुळे मानेचे मणके एकमेकांवर घासल्या जातात. तेच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर समजा वेळी लावली
ताट थोडंसं दूर असतं आणि आपण ते सहज करू शकतो. मग पण त्यांनी आता तरुण मुलींना किंवा यंगस्टर्सला चिरणं जरा अशक्य झालेलं आहे, त्यांना अशा प्रकारच्या वेळी किंवा चॉपिंग बोर्ड घेऊन सुरीने कापण्याची सवय झालेली आहे. मग अशा वेळेस करायचं काय? तर जरी समजा आपण सुरीने कापणार असू तरीही चॉपिंग बोर्ड हा अगदी ह्याला न टेकवता थोडा दूर ठेवायचा आहे पायामध्ये. जसं आपण जे नॉर्मल वेळे घेऊन जेव्हा चिरतो तेव्हा एक पाय समोर एक पाय मागे असा असतो, तशाच पद्धतीने इथेही एक पाय समोर आणि एक पाय मागे घेऊन करायचा आहे. त्यामुळे पाठीच्या कण्याला त्रास होणार नाही आणि चिरताना मान मात्र न्यूट्रल ठेवायची आहे. न्यूट्रल याच्यासाठी ठेवायची आहे की तिला जर समजा खाली घासलं तर मानेच्या मणक्यांचं घर्षण होण्याची शक्यता जास्त असते आणि मग सर्वायकल स्पॉन्डिलायसिस म्हणा किंवा इतर आजार मानेचे सुरू होतात. म्हणून आपल्या चॉपिंग बोर्ड आणि सुरी ह्याच्यामध्ये साधारणपणे एक वितेचं अंतर असणं गरजेचं आहे, म्हणजे 6 इंचाचं अंतर असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर मग हे आपण अशा पद्धतीने अगदी सहज चिरू शकतो. हे बघा, आता मान सरळ आहे आणि त्याच्यानंतर आता आपण त्याला अगदी आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ही म्हण आपल्याला माहितीच आहे की ही हळूहळू जशी जशी प्रॅक्टिस होते तसं तसं आपण अगदी सहजरित्या ते कापू शकतो. त्यामुळे मानेचे मणके घासल्या जाणार नाही याची काळजी आपणच आपली घ्यायला लागतो. म्हणून चिरताना मान न्यूट्रल आणि न्यूट्रल करून ते अशा पद्धतीनं आपल्याला चिरायचं आहे. आता मी सांगितली ती फिजिओटिक की कांदा किंवा भाजी कशी कापायची आहे. मान खाली न घालून अशा पद्धतीने कापायचं नाहीये, त्यामुळे मानेचे मणक्यांचं घर्षण होऊन त्रास होण्याची शक्यता असते. आता आपल्याला बोलायचं आहे ते पॉझिटिव्ह टिप विषयी. पॉझिटिव्ह टिप मध्ये बरेच जर समजा तुम्ही डॉक्टर पल्लवींचे व्हिडिओ बघितले असतील तर बरेच व्हिडिओज मध्ये त्यांनी व्यक्ती वस्तू आणि परिस्थिती या तीन गोष्टींवर त्यांनी बरेचदा भर दिलेला आहे. मग काल मी डॉक्टर पल्लवींशी ह्याबाबत थोडी चर्चा केली, त्यावेळी त्यांनी मला व्यक्ती वस्तू आणि परिस्थिती विषयी सांगितलं. व्यक्ती म्हणजे आपण स्वतः, वस्तू म्हणजे वस्तुस्थिती जी काही घटना घडत असते आपल्या आयुष्यात ती आणि त्याच्यामुळे तयार होणारी ती परिस्थिती, ह्या तीन घटना कशा. आता आपण आहोत, समजा एखादी मुलगी आहे, तिच्या घरामध्ये लग्नाचे थोडेसे बोलणं चालू आहे, तिला करिअर करायचं आहे, पण अशा कारण की परिस्थिती अशी असते की वडील लवकर रिटायर्ड होणार असतात किंवा भावंड भरपूर असतात, मग अशा वेळेस आई वडिलांना वाटत असतं की नाही आलेला आहे हे चांगलं स्थळ करून टाकूया लग्न. मुलीची इच्छा नसते पण ती नाईलाज असतो का होईना तिला ते करावं लागतं. पण मग मनामध्ये ते सतत विचार चाललेले असतात की माझं लग्न लवकर झाल्यामुळे मला माझं करिअर करता आलं नाही, किंवा भावंड आहेत त्यांच्या शिक्षणामुळे मला माझं करिअर करता आलं नाही. व्हॉटएव्हर जी काही वस्तुस्थिती असेल ती, आणि मग त्याच्यामुळे जी परिस्थिती तयार होते त्याची निगेटिव्हिटी मनात चालू होऊन जाते. डॉक्टर पल्लवींच्या म्हणण्यानुसार काल त्या बोलताना असं बोलल्या की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये 60,000 थॉट्स तयार करत असतो. अगदी बघा, एखाद्या दिवशी जर समजा सकाळी आपण उशिरा उठल्या गेलो, बाई असं उशिराच उठली, किंवा चहा करताना अरे बापरे आज चहामध्ये साखरच जास्त झाली किंवा चहा कमी उकळला गेला. बघा, विचारांमध्ये अगं बाई आज तर उशिराच उठल्या गेली हा निगेटिव्ह थॉटच झाला. मनात हा विचार येत नाही आपल्या, हा ठीक आहे आज आपण उशिरा उठलो ना हरकत नाही, पण त्याच्यामुळे 10-15 मिनिटाच्या उशिरा उठण्याने खूप मोठा काही फरक पडणार नाहीये, आपण काहीतरी ऍडजस्टमेंट करूया. पण उशिराच उठल्या गेली ह्याच्यामध्ये जो क्वेश्चन मार्क तयार होतो हा झाला निगेटिव्ह थॉट, आपल्या लक्षात पण येत नाही. किंवा अरे बापरे चहा असा झाला, भाजी खराब झाली, सगळे हे निगेटिव्ह थॉट्स दिवसभरामध्ये तयार होतात. आणि 60,000 थॉट्स त्याच्यातले अनेक निगेटिव्ह असतात, पॉझिटिव्ह कमी असतात निगेटिव्हच जास्त होतात. आणि मल्टिप्लाय बाय आपलं एज,
म्हणजे किती थॉट्स आणि त्याच्यातले निगेटिव्ह थॉट्स किती आपण तयार करतो. मग हे असले थॉट्स जाण्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्या मुलीची गोष्ट मी परत पुढे कंटिन्यू करते की जर समजा असं घडलं आणि आता माझं लग्न लवकर झाल्यामुळे मी माझं आयुष्य सगळं बंद करून टाकेन, माझं करिअर झालं नाही, ह्यापेक्षा हा ठीक आहे त्यावेळेस वस्तुस्थिती तशी होती त्यामुळे परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागलं आणि त्या परिस्थितीनुसार आपण आपले डोर बंद नाही करून टाकायचे. त्यावेळी जे घडलं ते घडलं, पण मी आज आता काय करू शकते हा विचार आपण केला पाहिजे की हा ठीक आहे त्यावेळेस मला करिअर करता आलं नाही, पण आज जर समजा माझं करिअरचं एजही निघून गेलं असेल तरी पण मी माझ्या स्वतःचा आनंद मिळवण्यासाठी मी नक्कीच काहीतरी करू शकते. करिअर तयार करणं म्हणजे पैसा मिळवणं हा जरी एक भाग असला तरी आनंद मिळणं हा दुसरा भाग आहे. ठीक आहे एका विशिष्ट वयानंतर पैसा मिळत नसेल त्या करिअरमधनं, पण आनंद तर आपल्याला नक्कीच मिळू शकतो ना. मग ती व्यक्ती वस्तू आणि परिस्थिती ह्याला अनुसरून आपण आपला आनंद नक्की उपभोगू शकतो, आपण आपले डोअर्स नक्की ओपन करू शकतो आणि त्यातून नक्की आनंद आपल्याला मिळू शकतो. बघा पोहे अगदी छान तयार झालेले आहेत, जसे आपण नेहमी करतो तसेच पोहे तयार झालेले आहेत आणि लोणचं देखील तशाच पद्धतीचं तयार झालेलं आहे. याच्यावर तुम्ही छान कोथिंबीर घालून त्यानंतर हवी असल्यास ज्याला आवडत असेल तर त्याने शेवही घातली तरीही चालते, कुठेही फरक वाटत नाही आहे, चवीतही फरक वाटत नाही. शिवाय हे लोणचं अजून मुरलं नाही पण मुरल्यानंतर त्याच्याही चवीत फरक येत नाही. आणि हे मिनरल्सचं लोणचं की अशा प्रकारची डिश जर समजा आपण खायला कोणालाही दिली, पाहुणे येऊ त्यांना मुलांना काहीही जाणवणार नाही. मुलं कशा भाज्या खाणार नाही तर पोह्यांमधनं घालून देता येतात. इवन लोणचं सगळ्यांना आवडतं, मग लोणच्यामधूनही ते दोन दिवस मुरल्यानंतर जर समजा ते लोणचं खायला दिलं तर ते लोणचं देखील मुलं अगदी आरामात खातात. हेल्दी पोहे नॉन ऑइली, कारण ज्याच्यामध्ये तेल जास्त प्रमाणात सोकलं जातं याच्यात आपण तेलाचा वापर न करता नॅचरल ऑइल म्हणजे खोबऱ्याचा किस आपण जास्त प्रमाणात घातलेला आहे, याच्यावरूनही आपण थोडासा खोबऱ्याचा किस नक्की टाकू शकतो. त्यामुळे आणि भाज्या जर समजा वेगवेगळ्या घातल्या तर ते अजून जास्त उत्तम प्रकारचे पोहे बनतात. पण हेल्दी पोहे आणि मिनरल्सचं लोणचं, शिवाय आज सांगितलेली फिजिओटिप की भाजी कशी या प्रकारे चिरल्या गेली पाहिजे, उभं कसं राहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर वेळे घेऊन हे केलं पाहिजे. आपण चिरताना बरेचदा असं ठेवून असंही कापतो त्याच्यामुळे पण खांदा दुखवण्याची शक्यता असते. म्हणून कुठलीही गोष्ट ही अशी कापायची नाही आहे आपल्याला, तिला अगदी सहज आणि स्मूथ मान न्यूट्रल ठेवून जर समजा आपण कापलं तर मानेला इजा होण्याची शक्यता नसते. अशा पद्धतीने जो पुष्कळ जणींना सवय असते की खांदा हलवून कापण्याची, त्याच्यामुळे खांदा दुखण्याची शक्यता असते, म्हणून तेही आपल्याला करायचं नाही. आणि तिसरी सांगितली ती पॉझिटिव्हिटी, व्यक्ती वस्तू आणि परिस्थिती ह्या तिन्ही गोष्टींना स्वीकारून जर समजा आपण आपला पुढचा मार्ग निवडला तर आपल्यासाठी कुठलीही दरवाजे बंद होत नाहीत, ते कायम ओपनच राहतात.